नमस्कार, इयत्ता 6वी, प्रकरण क्रमांक 7। काय ते सिमेट्री म्हणजे सममिती। एखाद्या रेषेमुळे दिलेल्या आकृतीचे जर दोन भाग होत असेल तर अशा आकृत्यांना आपण सममिती आकृत्या म्हणतो, म्हणजे सिमेट्रिकल फिगर म्हणतो आपण एखाद्या रेषेमुळे। काही काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सिमेट्रिकल ॲक्सिस असतात, त्याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणतात। एखाद्या रेषेमुळे काय वेळेस दोन रेषांमुळे सुद्धा आकृतीचे दोन भाग समान होऊ शकतात। जसं मी एक ट्रायंगल काढलेलं आहे आणि ही जी लाईन दिसते त्याला आपण लाईन यल म्हणून थोड्या वेळ, ती लाईन यल मुळे काय होतं का त्या ट्रायंगलचे दोन समान भाग झाले। बरोबर मध्यभागी ही लाईन काढलेली आहे आणि ट्रायंगलचे किती भाग झाले, दोन। तर ही सिमेट्रिकल फिगर आहे आणि ह्या लाईनला म्हणतात ॲक्सिस ऑफ सिमेट्री। मग ह्या आकृतीला एकच सिमेट्रिकल ॲक्सिस आहे। तसं इथं पाहिलं तर हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलला दोन सिमेट्रिकल ॲक्सिस आहे, उभा पण आणि आडवा पण। आपण जर याचे आकृत्या काढल्या किंवा आपण तसे कात्रण कापले आणि त्यानुसार जर विचार केला तर लवकर लक्षात येतं। तुम्ही घरी अभ्यास करताना पण तसंच करा। हे जे ट्रायंगल आहे, कारण ट्रायंगलचे पण प्रकार राहतात, राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, स्केलन ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, हे जे प्रकार राहतात किंवा आयसोस्केल ट्रायंगल, मग त्या प्रकारानुसार प्रत्येक ट्रायंगलला सिमेट्रिकल ॲक्सिस आहे का नाही आहे हे तुम्ही चेक करू शकतात। पण ती जेव्हा तुम्ही खरोखर आकृती काढून त्याचं कात्रण कापलं जाईल आणि मग तेव्हा तुमच्या ते लक्षात येतं। जसंच क्वाड्रिलॅटरलचे प्रकार आहे, रोम्बस, स्क्वेअर, रेक्टँगल, पॅरलोग्राम, ट्रॅपेझियम, मग तशा प्रकारच्या आकृत्या काढून तुम्ही ते चेक करू शकता। बरोबर दोन भाग झाले का समजायचं त्या आकृतीला सिमेट्रिकल ॲक्सिस आहे, पण किती ते पण चेक करा। जसं इथं रेक्टँगलला दोन ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे, स्क्वेअर जर असेल तर चार, उभे आडवे आणि डायगोनलसुद्धा त्याचे सिमेट्रिकल ॲक्सिस आहे। प्रत्येकाला असे चार सिमेट्रिकल ॲक्सिस क्वाड्रिलॅटरलला राहतीलच असं नाही, स्क्वेअरच्या बाबतीत ते शक्य आहे। सर्कल असेल सर्कल, सर्कलला तर असंख्य सिमेट्रिकल ॲक्सिस असतात, कारण सर्व डायमीटर म्हणजे त्याचे ॲक्सिस ऑफ सिमेट्रीज असतात, सममिती अक्षस असतात। तसंच आपण अल्फाबेटचा विचार केला, अल्फाबेट एपासून तर झेडपर्यंत तुम्ही अल्फाबेट काढा आणि प्रत्येकाला चेक करा, सर्वांना सिमेट्रिकल ॲक्सिस असतात असं नाही, काही नसतात काही नसतात, बरोबर दोन भाग होतात का चेक करा। जसं इथं ए बी आणि सी हे जर तीन आपण अक्षर पाहिले तर यांना सिमेट्रिक ॲक्सिस आहे, एकेकाचे सिमेट्रिक ॲक्सिस। जर अशा पण आकृत्या राहतात जसं ग्राफ पेपरवर तुम्ही एक रेष काढून एका बाजूला एक आकृती काढा आणि त्याचंच प्रतिबिंब जसं काय दुसऱ्या बाजूला काढून पहा, म्हणजे त्या रेषेमुळे त्याचे दोन समान भाग झाले। जसं आरशासमोर आपण उभं राहतो तर आपलं प्रतिबिंब दिसतं, रिफ्लेक्शन आपलं राहतं, तर त्याच पद्धतीने अशा आकृत्या तुम्ही काढा। हे प्रकरणामध्ये फक्त हेच आहे का तुम्हाला सिमेट्रिक फिगर कोणकोणते आहे, अशा कोणत्या आकृत्या आहे ज्यांचे दोन भाग समान होऊ शकतात आणि किती सिमेट्रिक ॲक्सिस असू शकतात हे तुम्ही चेक करा। तुम्हाला स्वाध्यायाचे अभ्यासाचे एपासून तर झेडपर्यंतचे अक्षरं काढून प्रत्येकाचं चेक करा, सिमेट्रिक ॲक्सिस किती जणांना आहे आणि कोणाला नाही आहे। तसंच ट्रायंगलचे प्रकार, क्वाड्रिलॅटरलचे प्रकार हे पण तुम्ही काढू शकतात आणि ॲक्सिस चेक करू शकतात। धन्यवाद।